नमस्कार, आज मी तुम्हाला चित्रांगणच्या रांगोळीमध्ये कासव शिकवणार आहे। तर हा असा दिसेल आपला कासव। तर सुरू करूयात। त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती, सहा नंबरचे लाल मोती आणि सहा नंबरची वायर घ्यायची। आपण ती डबल घ्यायची। आपण तर पहिले आपण सहा मोती ओवून घ्यायचे आहेत। सहा मोती ओवून घ्यायचे, त्याचा सहाचा सर्कल तयार करायचे। आता याच्या बाजूने परत सहा सहाचे सर्कल आपण प्रत्येक मोतीवरती घालायचे। तर पहिले आपण पाच मोती ओवून घ्यायचे। आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली मी आता, त्याच मोत्यातून सुई बाहेर काढते परत। असं आपण सहाचं सर्कल बनवून घ्यायचे। आता आपण या पुढच्या मोत्यामध्ये सुई बाहेर काढायचे। आता हे दोन मोती आपल्याकडे आहेत। आता सहाचा सर्कल काय, आपल्याला चार मोती लागते। तर आपण चार मोती ओवून घ्यायचे। सुई या ह्याच्यात ना इकडे काढायची, इकडनं इकडे। परत पुढच्या हा जो सहाचा सर्कल आहे मधला, त्याच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची। पुढचे परत चार मोती ओवून घ्यायचे। सुई याच्यात आणि याच्यातनं बाहेर काढायचे। परत हा जो मधला सहाचा सर्कल, त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे। परत चार मोती ओवून घ्यायचे। सुई इकडनं आणि इकडनं बाहेर काढायचे। परत या जो मधला सहाचा सर्कल, त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे। परत चार मोती ओवून घ्यायचे। सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायचे। आता हा शेवटचा सर्कल आहे आपला। एक दोन तीन चार पाच हे झाले आपले मधले सहा मोती आहेत। सहा मोतीच्या प्रत्येक एका मोत्यावरती आपण सहाचे सर्कल तयार करायचे। तर आता आपले पाच सर्कल तयार झाले। आता शेवटचं सर्कल करायचं आहे। त्यासाठी आपण पहिलं ह्या मधला जो सर्कल आहे, त्याच्या एका मोत्यातून सुई आपण ही बाहेर काढायची। त्यानंतर हा जो साईडचा सर्कल बनवला, त्याच्या हा साईडचा जो मोती आहे, तिथनं सुई बाहेर काढायची। आणि आता आपल्याकडे हे एक दोन तीन झाले। अजून तीन मोती घेऊन आपण सहाचा सर्कल तयार करायचा। तर आता आपण तीन मोती ओवून घ्यायचे। सुई या मोत्यातनं, या मोत्यातनं आणि या मोत्यातनं, तिन्ही मोत्यातनं काढायचे। तर हा असा आपला सहाचे सर्कल घातलेला, हे असं आधी तयार होईल। तर आता आपण आपले इथे असे हे लाईन साईडला सगळीकडे चार चार मोती आहेत बघा। हा आता आपला एक दोन तीन चार पाच, असं पाच साईडने हे आहे। तर
आपण ही जी साइड आहे त्याच्यात हे दोन मोती जे मध्ये दिसतात त्याच्यावर आपण सातचा सर्कल करायचा आहे। तसे आपण या मोत्यातून बाहेर काढले। आता आपण चार मोते घ्यायचे। चार मोते होऊन घेऊन हे जे दोन मोती आहेत त्या दोन मोत्यातून इकडे आणि इकडे सुई बाहेर काढायची आपण या दोन मोत्यातून। असं आपलं सहाचं सर्कल होणार। आता हे सगळ्या साईडने आपल्याला सहाचे सर्कल घालायचे आहेत। तर हे जे दोन मोती आहेत त्याच्यावर सहाचं सर्कल येईल आणि हे जे दोन साईडचे मोती आहेत त्याच्यावर सहाचे येतील। तर त्यासाठी आता आपण एका या मोत्यातून पुढच्या सुई बाहेर काढायचे। आता आपल्याकडे इकडे दोन आहेत, आपण चार मोती घेऊन सहाचं सर्कल तयार करायचं आहे। चार मोती घ्यायचे इकडनं आणि इकडनं आपण सुई बाहेर काढायची। सहा साईडचं सहाचं सर्कल इकडे तयार झालं। आता परत या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता आपण तीन मोती घ्यायचे। आता ह्याच्यातनं ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढायची। पहिले या मोत्यातनं आणि मग या दोन्ही मोत्यातनं। आता परत या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची। एकदा एका मोत्यातनं मग दोन मोत्यातनं परत एका मोत्यातनं दोन मोत्यातनं अशी सुई आपण बाहेर काढायची। आता इकडे आपले दोन मोती आहेत, आपण चार मोती ओवून घ्यायचे। एकदा चार मोती आणि एकदा तीन मोती असे करत आपण सहाचे सर्कल करायचे। तर चार मोती ओवून घ्यायचे। आता सुई इकडनं आणि इकडनं बाहेर काढायची। आता परत या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता तीन मोती ओवून घ्यायचे। सुई या तीन मोत्यातनं बाहेर काढायची। आता परत या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि चार मोती ओवून घ्यायचे। सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायचे। असं सहाचं सर्कल परत या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तीन मोती ओवून घ्यायचे। सुई याच्यातनं याच्यातनं आणि याच्यातनं तीन याच्यातनं बाहेर काढायचे। परत सुई या एका मोत्यातनं बाहेर काढायची। चार मोती ओवून घ्यायचे। सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायची। परत दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तीन मोती ओवून घ्यायचे। सुई याच्यातनं तिन्हीतनं बाहेर काढायचे। तर अशा पद्धतीने आपण हे सगळं इकडनं घालून घेऊयात। तर आता आपला हा जो मी साईडने बनवलाय त्याचा आता शेवटचा आहे। त्याच्या इथे आपल्या तीन मोती आहेत। तर आता आपण पहिलं या मोत्यातनं एक सुई काढायची आणि हा जो साईडचा सर्कल बनवलाय त्याच्या साईडने काढायचे आणि तीन मोती घेऊन सर्कल सहाचा बनवायचं।
तर सुई आपण इकडनं इकडे काढायची, या तीन मध्यातून सुई बाहेर काढायची। तर सॉरी मी तुम्हाला पाच साइड म्हटलं होतं, सहा साइड होतात आपले, एक दोन तीन चार पाच सहा साइड होतात, मी पाच बोलले होते चुकून, सहा साइड होतात। तर हे आपले आता हा जो मधला सर्कल आपण केला होता त्याच्याभोवती हा परत आपण सासाचे सर्कल घालून घेतले, तर हे असे आपलं षटकोनी तयार होतं। आता परत आपण असे परत सासाचे सर्कल घालून घ्यायचे। तर आता आपले इथे दोन मोती, आता एक दोन तीन चार पाच सहा आहेत आपले, तर इथले दोन मोती आणि इथले दोन मोती याच्यावर सासाचे सर्कल येतील आणि साईडच्या एक एक मोतीवरती सासाचे सर्कल येतील। तर असं आपण करायचं आहे। तर आता आपण पहिले या एका मोत्यातनं इथनं सुई बाहेर काढायची आणि या दोन मोत्यांवरती आपण सहाचं सर्कल तयार करायचं। तर आपण चार मोती होऊन घ्यायचे। या दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची। आता परत या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता तीन मोती होऊन घ्यायचे आणि सुई या एक दोन तीन मोत्यातनं आपण बाहेर काढायची। आता या दोन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची। तीन मोत्यातनं म्हटलं होतं, या तिन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता ह्याच्यातनं ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं बाहेर काढली। आता इथे हा एक मोती या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता इथे आपण हे दोन मोती आणि हे दोन मोती याच्यावर सासाचे करून घेतले। आता हा साईडला एकच मोतीवरती करायचं आपण। तर आता इथे आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली, तर इथे दोन आपल्याकडे आहेत, आपण चार मोती होऊन घ्यायचे। चार मोती होऊन घ्यायचे, आधी ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची। आता सुई या दोन मोत्यातनं बाहेर काढायचे। आता आपण तीन मोती होऊन घ्यायचे। सुई या तिन्ही मोत्यातनं बाहेर काढायची। आता या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तीन मोती होऊन घ्यायचे। त्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता परत या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची। चार मोती होऊन घ्यायचे। या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तर तीन मोती होऊन घ्यायचे। तर हे एक दोन तीन ह्याच्यातनं बाहेर काढायचे। परत या दोन मोत्यातनं बाहेर काढायचे। तीन मोती होऊन घ्यायचे। आणि एक दोन तीन ह्याच्यातनं बाहेर काढायचे।
तो ही आता अपनी ही एक साइड झाली, ही दुसरी साइड, तो असे बाकीच्या साइड ने आपण असंच तयार करून घ्यायचे। तर हे असं आपलं घालून झाल्यावर असं चटकून दिसेल आपलं। आता सुई मी आता हा जो शेवटचा सर्कल आहे आपला बनवला मी हा इकडचा, तर सुई माझी आता या मोत्यातून बाहेर आहे। आता आपण इकडे हा असा आपला कासव आहे, तर इथे या साईडला असं त्याचं तोंड इकडे शेपू आणि हे चार पाय असे बनवायचे आपण। तर त्यासाठी आता आपण हे जे मधले दोन मोती आहेत, इथे एक मोती हा शेवटचा आणि हा साईडचा, असे दोन मोती आणि मध्ये एक दोन तीन चार, असे एक दोन आणि तीन, असे दोन दोनचे तीन हे दिसत आहेत। तर आपल्याला हा जो मधला आहे म्हणजे एक दोन तीन चार, हा जो चौथा मोती आहे आणि इकडनं हा चौथा मोती, याच्यावरती आपल्याला त्याचं तोंड बनवायचं आहे। तर आता सुई आपली या मोत्यात आहे, तर आपण दोन मोते सुई इथे तीन मोत्यातनं काढून घेऊयात। जे सुई आता इथून एक दोन तीन चार, ह्या जो चौथा मोती आहे त्याच्यातनं मी सुई बाहेर काढली आहे इथून, आणि इकडनं एक दोन तीन चार पाच, असा इकडनं मोजलं तर पाचवा मोती येतो, इकडनं मोजलं तर चौथा मोती येतो। तर हे इकडनं आपण ह्या दोन मोत्यांवरती आपण बनवायचं आहे। तर इकडचे आपले तीन तीन मोती साईडने, हे इकडचे तीन आणि इकडचे तीन हे होतील, आणि या दोन मोत्यांवरची आपण बनवायचं आहे। आपण आता लाल मोती घ्यायचे आहे, तर आपण चार लाल मोती ओळून घ्यायचे। चार लाल मोती ओळून या दोन मोत्यात आपण सुई बाहेर काढायची, असा सहाचा हा सर्कल करून घ्यायचा आहे आपण। तर हा असा आपल्या इथे सहाचा सर्कल तयार होतो। आता आपण या मोत्यातून इकडे वरती यायचं आणि या लाल मोत्यातून वरती यायचं। आता इथे आपण सहाचं सर्कल करायचं आहे, तर इकडे आपल्याकडे हे दोन मोती आहेत, आपण चार मोती ओळून घ्यायची, सॉरी एकच मोती हा आपला असणार आहे, आपण ह्याच्यावर बनवायचं आहे कारण काय, तर आता आपल्याला पाच मोती ओळून घ्यायचे आहेत। पाच मोती ओळून घ्यायचे आपण आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। असा आपला हा पाच सहाचा सर्कल होतो। आता या साईडच्या मोतीवरती सहाचा सर्कल करायचा आहे, तर आपण सुई या मोत्यातनं काढायची। आता इकडनं आपण असंच या साईडला सर्कल करायचं, तर आता इथे आपल्याकडे दोन आहेत, तर आता आपण चार मोती घ्यायचे आहेत। चार लाल रंगाचे मोती घ्यायचे आणि आता आपण या आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तर असे आपले ह्या सहाच्या आधी सर्कल आपला खालचा झाला, आता इथे दोन सहाचे सर्कल झाले। आता आपण परत ह्या जो मधला मोती आहे दोन, त्याच्यावरती एक सहाचा सर्कल करायचा आहे, एक इकडे आणि एक इकडे सहाचा करायचा आहे। तर आता आपण ह्या एक दोन तीन मोत्यातनं सुई वरती आणायचे। तर ह्या मोत्यात आता सुई आहे माझी। आता आपण पाच मोती घ्यायचे, पाच लाल रंगाची मोती घ्यायची आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची। तर असा आपला हा सहाचा सर्कल झाला। आता हे जे दोन मोती उरले ते दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची। तर आता आपले एक दोन तीन इथे तीन आहे, आपण तीन मोती घ्यायचे लाल कलरचे। पण ह्या तिन्ही मोत्यातून सुई बाहेर काढायची।
आता अपन इकडे सर्कल करायचे, त्यासाठी आपण सुई या मोत्यातून वरती आणायची। आता इकडे दोन मोती आपण चार मोती ओवून घ्यायचे। या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची। तसं आपला इथे एक सहाचं सर्कल, त्याच्यावर दोन चार सहाचं सर्कल, आणि आता हे तीन सहाचे सर्कल झाले आपले तयार। आता आपण सुई या मोत्यातून बाहेर काढायची। आता परत इथे इथे तीन आहेत, इथे परत दोन सहाचे सर्कल करायचे आणि मग वरती एक करायचं। तर आता आपण चार मोती ओवून घेऊया। लाल रंगाचे चार मोती ओवून घ्यायचे, या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची। आपण ह्या एक दोन तीन चार या चार मोत्यातून सुई इकडे आणायची। तर एक दोन तीन चार ह्याच्यात आपली सुई आहे। आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढायची इकडच्या। आणि या पुढच्या अशा या दोन मोत्यातून आता सुई मी बाहेर काढली। या दोन मोत्या आणि या दोन मोत्या आपल्या सहाचे सर्कल करायचे। तर आता या दोन मोत्यातून मी सुई बाहेर काढली। आता आपण तीन मोती ओवून घ्यायचे। आणि आता या एक दोन तीन मोत्यातून सुई आपण काढायची। असे आपले हे आता दोन सहाचे सर्कल झाले। आता हे जे दोन मोती त्याच्यावर आपण एक सहाचं सर्कल करायचंय, तर त्यासाठी सुई आपण एक दोन तीन चार या मोत्यातून सुई बाहेर काढायची। आता आणि आता आपण चार मोती ओवून घ्यायचे। चार मोती ओवून घ्यायचे आणि या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची। तर हे असं आपलं तोंड तयार झालं। तर आपण एक गोल्डन मोती घ्यायचा। सुई आपण या दोन मोत्यातून वरती घ्यायचे आणि एक गोल्डन सहा नंबरचा मोती घ्यायचा आपण। तर आता आपण सुई या मोत्यातून बाहेर काढली, मग गोल्डन मोती ओवायचा आणि जो हा मोती आहे इकडनं तिकडे सुई काढायची आपण। तर असा हा मध्ये बसतो हा मोती। हे असं आपलं कासवाचं तोंड तयार झालं। तर आता आपण कासवाचे पाय तयार करायचे। तर आपण या इकडे 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 आणि इकडे असे चार पाय तयार करायचे। तर त्यासाठी आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ जे मोती आहेत त्यातले इकडनं तीन सोडायचे, इकडनं तीन सोडायचे आणि या जे दोन मधले मोती आहेत त्याच्यावर आपण कासवाचा पाय तयार करायचा। तर आपण सुई पहिली या मोत्यातून बाहेर काढूया। या मोत्यातून मी सुई बाहेर काढली। आता आपण चार लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे।
आणि या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची या आणि या आता हा आपला सहाचं सर्कल तयार होतो हे चार लाल रंगाचे मोती आणि हे दोन असे तर आता आपण याच्यावर आणि याच्यावर सहाचं सर्कल करायचंय तर आपण या दोन मोत्यातून सुई वरती आणूयात आता आपण पाच मोती होऊन घ्यायचे लाल रंगाचे पाच मोती होऊन घ्यायचे आपण आणि सुई या मोत्यातून आपण बाहेर काढायची असं आपल्या इथे सात सर्कल तयार झाले आता आपण सुई या मोत्यातून बाहेर काढायची आता आपले इकडे दोन आहेत आपण चार मोती घ्यायचे लाल रंगाचे आणि सुई या आणि या मोत्यातून बाहेर काढायची असं आपला हा पाय तयार झाला आता आपण या चार मोत्यातून सुई एकदा फिरून घ्यायची आणि आता आपण या एक दोन तीन या तीन मोत्यात ना सुई काढायचे आणि आता आपण इकडे दुसरा पाय तयार करायचे त्यासाठी पहिल्या या तीन मोत्यात ना आपण सुई बाहेर काढायची आणि आता परत एक दोन तीन चार मोत्यातून सुई घ्यायचे आता इथनं आपण एक दोन तीन सोडायचे तर अजून एका मोत्यातून सुई आपण पुढे आणायची म्हणजे आपण आता इकडनं एक दोन तीन चार पाच मोत्यातून सुई काढले आता आपण परत चार लाल रंगाचे चार मोती होऊन घ्यायचे आणि सुई या दोन मोत्यातून बाहेर काढायची हा आता आपण दुसरा पाय तयार करतोय आता सुई या दोन मोत्यातून वरती आणायची आता पाच मोती होऊन घ्यायचे लाल रंगाचे सुई या मोत्यातून बाहेर काढायची तर सुई या मोत्यातून वरती घ्यायची चार मोती होऊन घ्यायचे सुई या दोन मोत्यातून बाहेर काढायचे तर हा आपला दुसरा पाय तयार झाला आता आपण या एक दोन तीन चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आता या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची लाल आणि आता या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर घेऊ आणि आता आपल्याला इथे शेपूट तयार करायची तर त्यासाठी आपण एक दोन तीन चार पाच मोत्यातून सुई काढायची
आता आपण सहा मोती होऊन घ्यायचे। आता आपण शेपूट तयार करायचे, तर आपण सहा मोती होऊन घ्यायचे। दोन मिनट तर माझे मोती काढले गेले। तर असे आपण सहा मोती होऊन घ्यायचे आणि हा एक मोती सरकून आपण या खालच्या मोत्यांना सुई वरून खाली घ्यायची। हा एक मोती सरकून मी या मोत्यातून सुई खाली घेतली फक्त एका मोत्यातून। आता आपण चार मोती होऊन घ्यायचे। आता आपली सुई या पांढऱ्या मोत्यातून बाहेर आहे, तिथून आपण सहा मोती होऊन घेतले, एक मोती सरपून या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि मग चार मोती होऊन घ्यायचे। आणि आता हा जो पुढचा मोती आहे पांढरा, त्या मोत्यातून सुई इकडनं तिकडे घ्यायची, इकडनं या साईडला घ्यायची आपण। तर ही अशी आपली शेपूट तयार झाली। तर असं तर आपण ह्या साईडला दोन्ही साईडला पाय तयार करून घेऊयात। तर असा आपला हा कासव तयार झालाय। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे जे पुढचे व्हिडिओ मी टाकीन त्याची नोटिफिकेशन मिळेल। आणि तुम्हाला काही अडचण आली असेल ह्याच्यात बनवताना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। थँक्यू।